तिचं वातावरण सध्या महाराष्ट्रात चालू आहे. 20 तारखेला बदलापूरची घटना उघड झाली, त्यानंतर पालकांवर 300 पालकांवर गुन्हे दाखल झाले. परंतु हे आंदोलन चिघळवायला कारणीभूत ठरणाऱ्या एका वामन मात्रेवर गुन्हा दाखल करायला 7 तास आंदोलन करावं लागलं, ज्यावर पुढे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल जी हे सुद्धा बोलले. काल सुद्धा शिवप्रेमींनी जे आंदोलन मालवणमध्ये केलं, याही आंदोलनाच्या ठिकाणी पोलिसांनी कितीही प्रयत्न केला तरी नारायण राणे यांचे गुंड आणि त्यांची गुंडागर्दी ही भारी पडली. त्या गुंडागर्दीने जो धिंगाणा घालायचा प्रयत्न केला, या सगळ्यातनं एक मोठी गोष्ट पुढे येते ती अशी की सरकारला आंदोलन हाताळता येत नाही. सरकारला आंदोलन हाताळण्यापेक्षा सुद्धा आंदोलन चिघळवण्यामध्ये जास्त रस आहे. सरकार आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करतं, चिघळवण्याचा प्रयत्न करतं. मग ते आंदोलन मराठा आरक्षणाचं असेल, तिकडे लाठीचार्ज करतात, इकडे देहू आळंदीला वारकरी असतील तरी लाठी हल्ला केला जातो, बारसू रिफायनरीमध्ये कोणी न्याय मागायला गेला लाठी हल्ला अश्रुधूर सोडला जातो, बलात्कार झाला म्हणून पालक जाब विचारायला गेले तर पालकांना सुद्धा लाठीचार्ज आणि अश्रुधुराला सामोरं जावं लागतं. आणि काल पुन्हा तोच प्रकार. याचा अर्थ स्पष्ट आहे की सरकारला आंदोलन हाताळता येत नाही, सरकार आंदोलन चिघळवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतं. ज्या पद्धतीने छत्रपती शिवरायांचा पुतळा खाली आला, खर तर यावर अजूनही आमची अपेक्षा होती की राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र भाजपाची एक महत्वाचं नाव म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या वतीने मोदी सरकारच्या वतीने एक पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांनी जे प्रश्न उपस्थित केलेत, इतिहास संशोधकांनी जे प्रश्न उपस्थित केलेत, नागरिकांच्या मनातले जे संतप्त सवाल आहेत त्यांचं उत्तर देणं अपेक्षित होतं, परंतु तसं उत्तर त्यांनी देणं टाळलेलं आहे. या सगळ्या संदर्भाने जेव्हा मुळात हा पुतळा उभा केला गेला होता तेव्हाच इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी 4 डिसेंबर 2022 ला पत्र लिहून कळवले होते की सदरील जो पुतळा आहे याचं एकूण शरीर सौष्ठव बघता, ही एकूण कलाकृती बघता, कुठलाही पुतळा उभा करायचा असेल तर पुतळा उभा करण्याच्या आधी अस्थेटिक अर्थात कला संचालनालयाच्या अधिपत्याखाली एका समितीला ते सगळं काम दाखवणं भाग असतं. देवेंद्र फडणवीसांना आमचा प्रश्न आहे, काय कला संचालनालयाच्या समितीला हे काम दाखवलं गेलं होतं का? समितीने त्याला हिरवा कंदील दिला होता का? समितीने जर हिरवा कंदील दिला होता तर ते कोण असे विद्वान प्राणी होते की ज्यांना शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं शरीर सौष्ठव कळलं नाही? आणि जर त्यांनी तो हिरवा कंदील दिला नसेल, ती परवानगी दिली नसेल, तर घाईघाईने पुतळा का उभा केला? हा पहिला प्रश्न. छत्रपती संभाजीराजे यांनी सुद्धा या संदर्भाने 12 डिसेंबर 2023 ला पत्र लिहून श्रीयुत नरेंद्र मोदीजी या देशाच्या पंतप्रधानांना कळवलं होतं की सदरील पुतळा हा बेढप दिसत आहे, हा पुतळा महाराजांच्या शरीर सौष्ठवासारखा दिसत नाही, त्यामुळे यावर काय ते तात्काळ आपण उत्तर देणं भाग आहे. पण तेव्हा सुद्धा यावर उत्तर दिलं गेलं नाही. या सगळ्या संदर्भाने या पुतळ्यामध्ये जाणीवपूर्वक महाराजांची विकृती करण्याचा प्रयत्न ज्या आपतेने केला हे फार विशेष आहे की बदलापूरच्या प्रकरणातही आपते आहे आणि इकडच्याही प्रकरणात आपते आहे. या दोनही आपत्यांना जर देवेंद्र फडणवीस पाठीशी घालणार असतील तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पक्षाची सत्ता कशी आपतायची हे महाराष्ट्राच्या जनतेला चांगलं कळतं. ज्या आपतेच्या संदर्भाने बोललं जातं तो आपते हा सनातन प्रभातशी कसा संबंधित आहे आणि सनातन प्रभातशी याचं काय नातं आहे हे स्पष्टपणे दिसतं. कारण या माणसाची मुलाखत, याचं वय किती यावर मला जायचं नाही, कारण लहान वयातही माणसं मोठी कामं करू शकतात हा आम्हाला संत ज्ञानेश्वर माऊलींचा वारसा सांगतो, त्यामुळे मला वयावर टिप्पणी करायची नाही. पण जो माणूस 1.5 फुटाचा सुद्धा पुतळा उभा करू शकत नाही,
ज्याचं काम 1.5 फुटापेक्षा कमी पुतळे उभे करण्याचं होतं, अशा माणसाला एवढं मोठं काम का दिलं गेलं याच्या जेव्हा आम्ही खोलात जातो तेव्हा असं लक्षात येतं की हा माणूस म्हणजे कोण आहे, तर हा जयदीप आपटे. हा जयदीप आपटे सोबत नितेश राणे दिसत आहेत. नितेश राणेचा आणि जयदीप आपटेचा हा कुठला दोस्ताना घरात कुणी नसताना आहे ते सांगितलं गेलं पाहिजे. जयदीप आपटे आणि नितेश राणे यांची दोस्ती कदाचित त्यामुळेच सिंधुदुर्गातल्या मालवणमध्ये पुतळा उभा करायचा आहे. जिकडे नितेश राणे आपल्या बापाचा माल असल्यासारखे वागताहेत तिथे जयदीप आपटेला बोलावलं जातं. हा काय संदर्भ आहे, ये रिश्ता क्या कहलाता है, याच्यावर उत्तर देवेंद्र फडणवीसांनी द्यायला हवं हे त्यांनी सांगितलं पाहिजे. या पुतळ्याच्या संबंधाने याचं विकृतीकरण करण्याचा प्रयत्न भाजपाने आणि विकृत जे सगळे मनुवादी आणि विकृत सनातनचे लोक आहेत त्यांनी काय पद्धतीने केला त्याच्या काही जर सोशल मीडियावरच्या जर पोस्ट बघितल्या, हा इथे स्पष्ट पुतळा जयदीप आपटे आणि नितेश राणे, पुन्हा जयदीप आपटे आणि नितेश राणे एकत्रित, म्हणजे माझ्याकडे एक फोटो नाही की जयदीप आपटेचा आणि नितेश राणेचा काय संबंध आहे आणि म्हणून याला काम दिलं होतं का. एका अनुभवी अजिबात अनुभव नसलेल्या माणसाला महाराष्ट्राचं आराध्य असणाऱ्या शिवछत्रपतींचा पुतळा उभा करण्याचं काम कसं काय दिलं जाऊ शकतं. मी पुतळा उभा करणारे आणि ज्येष्ठ शिल्पकार असणाऱ्या भगवान रामपुरेजी यांना विचारलं की मुख्यमंत्री महोदय म्हणतात की ताशी 45 किलोमीटर वेगानं वारं वाहत होतं म्हणून पुतळा मोडकळीस आला. मुळात ताशी 45 किलोमीटरने वारं काय मालवणमध्ये पहिल्यांदाच वाहत होतं का. मी जरा आठवण करून दिली पाहिजे, हा तमिळनाडू मधला पुतळा आहे. हे ज्येष्ठ कवी आणि तत्वज्ञ तिरुवल्लन यांचा पुतळा आहे. हा पुतळा 130 फुटाचा आहे. हा समुद्रात आहे. हा 100 वर्ष होत आली आहेत आणि या पुतळ्याला अजून कुठेही डंख नाही. हा पुतळा अजूनही मजबूतीने उभा आहे. समुद्रातला 130 फुटी पुतळा हा अजूनही इथे ताकदीने उभा आहे. आणि महाराष्ट्रात मात्र ज्यांना नौदल म्हणजे फादर ऑफ नौसेना असं म्हणून ज्यांना ओळखलं जातंय त्या शिवछत्रपतींच्या पुतळ्याच्या बद्दल इतकी हलगर्जी का केली याचं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी द्यायला हवं, जे अजूनही आम्हाला दिलेलं नाही. या पुतळ्याला जाणीवपूर्वक विकृत बनवण्याचा प्रयत्न ज्या लोकांनी केला आणि मुळात ज्या जयदीप आपटे आहे, हा जयदीप आपटे काय माणूस आहे त्याचे काही हे फुटेज आहेत की त्याने कुठली कुठली पेजेस आहेत. हा संभाजी भिडे, सनातन प्रभात, नथुराम गोडसे एक संपूर्ण सत्य वगैरे सारख्या सगळ्या हिंसक पेजला अफिलिएटेड असणारा माणूस आहे, याचं काय करणार आहात ते सांगा. अशाच पद्धतीनं अजून एक मोठा पुतळा आहे जो पुतळा एकदम आडीग आहे, म्हणजे आपल्याकडे पुतळे चिकार उभे राहिले पण त्या पुतळ्याच्या सुरक्षेचा विचार केला गेला. हे आवर्जून सांगायला हवे की पुतळ्याच्या कुठल्याच महाराजांच्या पुतळ्याच्या कपाळावरची जखमेची खून दाखवलेली नाही. आपटेने जाणीवपूर्वक जखमेवरची ती कपाळावरची जखम का दाखवली, आपटेला नेमकं काय सांगायचं होतं, आपटेला शिवछत्रपतींचा अवमान करायचा होता का, आपटेने याचं स्पष्टीकरण आणि सरकारने सुद्धा याचं स्पष्टीकरण का मागितलं नाही. देवेंद्र फडणवीस आणि भाजपाची अशी इच्छा आहे का की छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकर ही आमची अस्मिता आहे, आमची वैचारिक धरोहर आहे, ही सगळी वैचारिक धरोहर नामशेष करत काय तुम्हाला गोळवलकर आणि हेडगेवार स्थापित करायचे आहेत का. गोळवलकर आणि हेडगेवार यांना स्थापित करण्यासाठी हे सगळं नाटक चाललेलं आहे का, हे एकदा त्यांनी सांगितलं पाहिजे. आता जरा महत्वाच्या मुद्द्याकडे. काल देवेंद्र फडणवीस यांना विचारलं गेलं की अहो राणे काय बोलतायत, जरा बघा राणे काय म्हणतायत. त्यावर ते असं म्हणाले की जेवढं मी त्यांना ओळखतो त्यानुसार त्यांचा तो अजिबात स्वभाव नाही. ते अशा पद्धतीने कधीही कुठेही धमकी वजा बोलू शकत नाहीत. देवेंद्र फडणवीसांनी केलेलं कौतुक, त्यांची स्मरणशक्ती हल्ली कमी झालीये. मी त्यांना बहीण म्हणून काळजीने 1-2 किलो बदाम पाठवेन, कारण अजितदादांबद्दलही चक्की पिसिंग वगैरे डायलॉग केले आणि नंतर त्यांच्यासोबत पाठोपाठ लव्ह मॅरेज झालं. ज्या देवेंद्र फडणवीसांनी काल राणेंचं कौतुक केलेलं आहे त्या देवेंद्र फडणवीसांना
हे कुणीतरी सांगायची गरज आहे. काय म्हणाले काल देवेंद्र फडणवीस की हे पूजा चव्हाण प्रकरणावरही असेच बोलले होते. यांना बदलापूरचं प्रकरण आता राजकारण वाटतंय. हे राजकारण करणारे देवेंद्र फडणवीस आहेत. मी या प्रसंगाला अनुसरून हे सांगितलं पाहिजे की देवेंद्र फडणवीस म्हणाले की नाही नाही, राणेसाहेब फार चांगले आहेत. ते किती चांगले आहेत त्यांची तारीफ स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सभागृहाच्या पटलावर केली आहे. या अनुषंगाने एक चांगलं मोठं राजकीय भाषण केलं. पुष्कळ दिवसांनी विरोधी पक्षाच्या भूमिकेत राणेसाहेब आल्यामुळे खरं म्हणजे राणेसाहेब एक गोष्ट आपण विसरले. जर रेकॉर्ड काढून बघितलं ते जे शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल 302 चा गुन्हा दाखल करा ही मागणी मी नव्हती केली, तुम्ही केली होती. तुम्ही केली होती. खूप गोष्टी शिकलो तुमच्याकडनं. तुम्ही आमचे नेतेच होता. हे जे म्हणायचे तेच लावून धरायचो की नाही, त्याच्या मागे होतो कोण आम्ही. आपण सांगितलं महाराष्ट्राला 3 मुख्यमंत्री वगैरे. साहेब मी एकच मुख्यमंत्री काळजी करू नका आणि सक्षम आहे. हे किती सक्षम आहेत हे तर स्पष्टपणे दिसतंय. इकडे रवी तिकडे कोण सांगत कोण सांगत. भाजपा गुंडांचा पक्ष आश्चर्य. नारायण राणेंनी सांगायचं भाजप गुंडांचा पक्ष आहे. फडणवीसांनी राणेंवरचे सगळे गुन्हे दाखवायचे आणि ते फडणवीस काल कौतुक करतात. काय तुमची दुसरी मागणी होती अंकुश राणेंचं काय झालं. तुमची मागणी होती काय काय बघा जाऊ दे एवढ्या मागण्या कशाला करायच्या. मला माहिती आहे तुम्ही मागण्या करायची द्यावी मी ते करणार. ज्या श्रीधर नाही कहाणी सत्यजित भिसे बद्दल देवेंद्र फडणवीस बोलत आहेत. काल राणे असं म्हणाले की माझा इतिहास माहित नाही का ठाकरेंना. होय होय नारायण राव, तुमचा इतिहास आम्हाला चांगला माहिती आहे. तुमचा इतिहास पोल्ट्री फार्म पासूनचा आम्हाला माहिती आहे. तुमचा इतिहास आम्हाला तिथपासून माहिती आहे. 1990 ला जी कणकवली कधी काळी अप्पासाहेब पटवर्धन यांच्या समाजवादी विचारांनी भारावलेली होती त्या कणकवलीला गुन्हेगाराचा आखाडा करणं हे तुम्ही केलं राणेसाहेब. राणेसाहेब तुमचा इतिहास मला इतका पक्का माहिती आहे की 1990 ला श्रीधर नाईकांची जी हत्या झाली त्या श्रीधर नाईकांच्या हत्येचे तुम्ही मुख्य आरोपी होता. तुमच्यावर खटला चालवला गेलाय. तुमचा इतिहास इतका मोठा आहे की 2002 ला सत्यजित भिसेची जी कणकवलीत हत्या झाली त्याचाही आरोप तुमच्यावर होता. यावर देवेंद्र फडणवीस सभागृहाच्या पटलावर बोललेत आणि न्यायालयातही खटला चाललाय. 2009 ला राणेजी तुमचे स्वतःचे सख्खे चुलत भाऊ अंकुश राणे यांचा मृतदेह हा सिंधुदुर्गाला अत्यंत विकृत अवस्थेत मिळाला होता. हा तुमचा इतिहास आहे. तुमचा इतिहास हा आहे की मुलुंडचा HD व्हिडिओ स्पेशालिस्ट सोमय्या याने अविघ्न पार्क मधला जो सगळा घोटाळा आहे तो घोटाळा काढून तुमच्या मागे ईडी लावली होती. नारायण राणे तुमचा इतिहास आम्हाला इतका माहिती आहे की ज्या राहुल गांधीजींची तुम्ही आता जात करताय त्याच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सन्माननीय राहुलजी यांच्या आई सोनिया गांधी यांच्या पायावर हुजरे आणि मुजरे करायला तुम्ही सातत्याने दिल्लीच्या वाऱ्या करत होतात हा तुमचा इतिहास मला माहित आहे. तुमचा इतिहास हा आहे की तुम्हाला जेवणाच्या ताटावरून अटक करावी लागली का. कारण तुम्ही महाराष्ट्रातल्या सत्यजित भिसे असेल श्रीधर नाईक असेल अंकुश राणे असतील अशा अनेकांना भरल्या ताटावरून उठवलेलं आहे. तुमचा इतिहास इतका मोठा आहे नारायण राणे की तुम्हाला भुंकल्याशिवाय कुठेही किंमत नाही. नारायण राणे आणि नितेश राणे आणि निलेश राणे तुम्हाला फक्त आणि फक्त शाउटिंग ब्रिगेडमध्ये ओरडण्यासाठीच देवेंद्रजींनी ठेवलेलं आहे.
ही तुमची एकूण पार्श्वभूमी आहे. या सगळ्यांवर आम्हाला आता प्रश्न फक्त आणि फक्त देवेंद्रजींना विचारायचं, कारण देवेंद्र फडणवीस म्हणाले ठोकून काढा. त्यावर नितेश राणे म्हणतोय की आमचा बाप सागर बंगल्यावर आहे, पोलिसांच्या आशा बदल्या करेल की त्या बदल्या तुम्हाला बायकोला फोन लागणार नाही, पोलिसांना व्हिडिओ रेकॉर्ड करता का म्हणून धमकावतो. कालच्या फुटेज मध्ये निलेश राणे पोलिसांना धक्काबुक्की करताना दिसत आहे. कालच्याच फुटेज मध्ये महिला पत्रकारांच्या अंचटीला येतानाचे प्रयत्न दिसत आहेत. कालच्याच फुटेज मध्ये एबीपी माझाचा बूम ओढायचा प्रयत्न झाला. पुढारीच्या पत्रकाराला दमदाटीची भाषा झाली. इथे पुण्यामधल्या एका महिला पत्रकाराला काय पद्धतीने नितेश राणेने भाषा वापरली तोही इतिहास माहिती आहे. तुमचा इतिहास हा संस्कार नसलेल्या कुटुंबाचा इतिहास आहे, आणि अशा संस्कार नसलेल्या कुटुंबाबद्दल काय भूमिका घ्यायची हे आता देवेंद्र फडणवीसांनी सांगावं लागेल. देवेंद्र फडणवीस साहेब, जर आज तुम्ही नितेश राणे नारायण राणे यांच्यावर गुन्हे दाखल करणार नसाल, त्या दिवशी न्यूज 18 लोकमतच्या लाईव्ह डिबेट मध्ये विलास भडेंनी प्रश्न विचारल्यावर नितेश राणे थेट विलास भडेंना सुद्धा धमकावण्याच्या सुरात बोलत होते की विलास तुम्ही हिंदू नाहीत का. इतकी मुजोर भाषा ज्या नितेश राणे आणि निलेश राणेंची आहे, तो मुजोरपणा देवेंद्रजी तुमच्या वरद हस्ताशिवाय शक्य नाही. तुमचा वरद हस्त काय सांगतो हे आम्हाला एकदा स्पष्ट करा. तुम्हाला यांच्यावर जर गुन्हे दाखल करायचे नसतील तर महाराष्ट्र हे स्पष्टपणे समजून घेईल की देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्र शांत राहू द्यायचा नाही. देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्र अजिबात महाराष्ट्रातल्या लेकीबाळी सुरक्षित ठेवायच्या नाही. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की नितेश राणे निलेश राणे हे जर जयदीप आपटेच्या ऐवजी जर तिकडे एखादा जावेद अहमद असता तर नितेश राणेने काय थैथयात केला असता. बदलापूर मधल्या आपटेच्या ऐवजी अक्षय शिंदेच्या ऐवजी जर तिथे एखादा अक्रम शेख असता तर नितेश निलेश राणेने काय थैथयात केला असता. ही तुमची ओरिजिनॅलिटी आहे, ही तुमची असलियत आहे, हा तुमचा इतिहास आहे. तुम्ही जात आणि धर्मामध्ये भांडणं लावणारे लोक आहात. आम्हाला आजच्या आंदोलनातनं ही स्पष्टपणे मागणी करायची आहे. इथून पुढे पत्रकार पोलीस सामान्य नागरिक शिवसैनिक यांना काहीही राणेंमुळे झाले तर राणेंवर नाही, राणेंवर नाही, आम्ही देवेंद्र फडणवीसांवर आक्षेप घेऊ. कारण देवेंद्र फडणवीसांच्याच या सगळ्या वरद हस्तामुळे हे मोकाट चुकलेले आहेत, हे आमचं स्पष्ट म्हणणं आहे. मला वाटतं मी जे सगळे प्रश्न उपस्थित केलेत त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत की नौसेनेचं काम होतं, नौसेनेचं काम होतं. इंटरनॅशनल इव्हेंट करून क्रेडिट घेताना बोलला नाही थे, क्रेडिट महाराष्ट्रातल्या नेत्यांनी घेतलं. पुतळा पडल्यावर जर तुम्ही नौसेनेकडे हात करत असाल तर नौसेनेची जबाबदारी राजनाथ सिंग सांभाळतात. राजनाथ सिंग भाजपचे नेते आहेत. देवेंद्रजींनी स्पष्ट करावं, काय तुम्ही राजनाथ सिंगांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणार आहात का. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देवेंद्रजींनी द्यावीत. गुन्हा लवकर दाखल झाला नाही तर आंदोलनाची पुढची जी आमची दिशा आहे ती आम्ही तुम्हाला सांगू.